नमस्कार, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर भाजणीचं थालीपीठ तुम्ही नेहमीच खात असाल, परंतु हे भाजणीचे वडे एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. एकदा केले तर परत परत करून खायची इच्छा होईल असे हे अशी ही रेसिपी आहे. तर चला तर आपण ही रेसिपी करायला घेऊयात. त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटणाला क्लिक करायला विसरू नका. तर इथे घेतलेले आहे मी एक वाटी ज्वारीचं पीठ, पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. खूप झटपट ही रेसिपी होती आणि तेवढीच टेस्टी होते. तर यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातली आहे, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. मिरची मी तिखट घेतली होती. एक चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा इथे मी लाल तिखट घातले कारण आपण हिरवी मिरची जास्त घातलेली आहे. एक चमचा जिरेपूड घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडासा ओवाही घातलेला आहे चुरून, त्याने छान खमंग चव येते आणि सोबतच मी तिळही घातलेली आहे. तर सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरही घातलेली आहे मी. हवं असेल तर तुम्ही थोडंसं दहीही यामध्ये घालू शकता. तर आता सगळं एकजीव करायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छानसं पीठ मळून घ्यायचं आहे. तर बऱ्याच वेळेला काहींना थालीपीठ थापायला जमत नाही, तर यावेळी असे हे वडे करून तुम्ही खाऊ शकता आणि खूप खुसखुशीत हे वडे होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला की कधीकधी भाज्यांचा कंटाळा आलेला असतो, पोळीभाजी करायला नको वाटतं, त्यावेळी असे हे पौष्टिक वडे, कारण की आपण सगळे पिठं घातलेले आहेत. हवं असेल तर तुम्ही यामध्ये आवडीच्या भाज्याही घालू शकता, पालक घालू शकता, मेथी घालू शकता, म्हणजे अजून पौष्टिकपणा त्यातला वाढेल. तर आता सगळं छान मी अशा प्रकारे पीठ मळून घेते आणि मग आपण पुढची कृती करूया. थोडा वेळ पीठ मी झाकून ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी त्याचे वडे करायला घेणार आहे. तर छान पीठ मळलेलं आहे, थोडा वेळ मी ठेवून देणार आहे. तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे पीठ मळलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे. थोडा वेळ मी झाकून ठेवलं होतं आणि आता त्याचे मी वडे करायला घेत आहे. तर इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, जी तेलाची पिशवी येते तीच मी कट करून घेतलेली आहे तेल संपल्यानंतरची, आणि अशा प्रकारे मी थापून घेत आहे. तर पातळ थापायचं, म्हणजे ते छान कुरकुरीत राहतात. जर तुम्हाला वडे असे फुललेले हवे असतील तर मग थोडंसं जाडसर तुम्ही करून घेऊ शकता. तर मध्ये मी असं होल केलं आहे आणि आपल्याला एक साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत. झटपट हे वडे होतात भाजणीचे. तर भाजणीची पिठं मी तशीच घेतलेली आहेत. तुम्हाला जर अजून खुसखुशीतपणा जर वाढवायचा असेल तर ती पिठं मात्र थोडीशी परतून, म्हणजे गरम करून घ्यायची, थोडीशी कलर चेंज होऊन द्यायचा नाही, फक्त छान सतत हलवत ती पिठं गरम करून घ्यायची, म्हणजे अजून एक खुसखुशीतपणा त्याचा जास्त वाढतो. किंवा तुम्ही भाजणीचं पीठ करून ठेवलं असेल तर तेही तुम्ही करू शकता, परंतु खूप इझिली आणि तेवढेच टेस्टी हे वडे होतात, नक्की करून बघा. तर ऑलमोस्ट एक वडा झालेला आहे, असेच मी वडे करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर खूप छान वडे होतात. पातळ केले तर ते थोडेसे अगदी तुम्हाला कुरकुरीतपणा कराय घ्यायचं असेल, म्हणजे चालत असेल तर तसं करा, नाही तर थोडेसे जाड केले तर ते थोडेसे फुलतातही, त्या अधूनमधून तुम्हाला फुललेलं दिसत असेल एखादा दुसरा, तर तसेही तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेतले आणि इथे मी दह्यासोबत सर्व केलेले आहे. तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता, चटणीसोबत सर्व करू शकता, हिरव्या चटणीसोबत, कसेही करून बघा, नक्की करून बघा मात्र. आणि आवडले तर जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.